नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। दोस्तों, तस्वीरें जो आप देख रहे हैं, तस्वीरें है वसई विरार महानगर पालिका मुख्यालय, जहां पर आज कुछ ऐसा हुआ, नाटकीय घटनाक्रम हुआ, उसकी तस्वीरें है। दरअसल वसई विरार महानगर पालिका कार्यालय के बाहर आज मनसे के वसे अध्यक्ष स्वप्निल डिकुना ने नाटकीय अंदाज में उपोषण किया, आंदोलन किया। स्वप्निल डिकुना लगातार वसई विरार अंतर्गत अलग अलग मुद्दों को लेकर अपनी आवाज उठाते रहे, और इस समय जो उनका मुद्दा है, हरित वसई को बचाए जाने का मुद्दा है, इस मामले पर आज वो मुख्यालय में गए। वहां ऊपर उनको जाने की अनुमति नहीं दी गई, तब स्वप्निल डिकुना ने कहां कहां से नहीं जाने की कोशिश की और क्या कुछ घटनाक्रम हुआ, देखिए वीडियो में आ गया। अभी के लिए इतना ही, नमस्कार। वो तो साहेब माझा टॅक्स भरलेला पगार याच्यातून पगार घेत होतो, त्याची परमिशन मी घ्यायची का? मग तिथून यायला द्या मला, नाहीतर तुमचा जे आहे का सर, तुमचं कितपर्यंत बरोबर आहे का? सामान्य नागरिकाला आतमध्ये येऊ देत नाही। वा रे वा, चुका तुमच्या। आम्ही असं का करताय हे तुम्ही सांगतायत मला? तुम्हाला आतमध्ये सोडू नका। याच कडी लावले का, आतून टाळा लावलाय। उघडून 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 बघा तर थोडा का डाळा आहेत। आपण पाहिलं तर स्वप्निल डिकुनानी शपथ घेऊन आज आलेले आहेत की मी महानगरपालिका अधिकाऱ्यांना भेटल्याशिवाय जाणार नाहीये। आपण जर पाहिलं तर संपूर्ण महानगरपालिका कार्यालय जे आहे ते फिरून स्वप्निल डिकुना यांनी राऊंड मारलेला आहे आणि या महानगरपालिकेत जाण्यासाठी प्रयत्न करत आहे। आपण काही वेळापूर पाहिलं तर मागच्या साईडने जिथे उपोषण आहे त्या ठिकाणी स्वप्निल डिकुनानी जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर वसई विरार महानगरपालिकेचे इलेक्ट्रिसिटी जो विभाग आहे किंवा जिथून लाईट सप्लाय होते संपूर्ण कार्यालयाला, त्याही कार्यालयातून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपूर्ण महानगरपालिके अधिकारी कर्मचारी आणि गेलेले आहेत, कुठूनही रस्ता न देता स्वप्निल डिकुनानी खालीच आहेत। पोलिसांनी विचारलं पाहिजे ना त्यांना, पोलीस विचारलं चर्चा, दोन चार तासापासून चर्चा, कारण त्यांची सच्चाई पूर्ण, पैसे वसुली करायची, पैसे खायची सगळी सच्चाई बाहेर येईल म्हणून जाऊन देत नाहीत आतमध्ये। नाहीतर मला सांगा, एवढं सगळं केल्यानंतर पोलिसांना केवढी वेळ लागायची मला ताब्यात घ्यायला, ते पण घेत नाहीयेत, एफ आय आर पण करत नाहीयेत। साहेब, एफ आय आर तरी करा माझ्यावर, मला आतमध्ये टाका, मला बेड्या घाला, कोर्टात उभं करा। कोर्टात बोलतो ना मी काय बोलायचं आहे ते, पण ह्यानी एफ आय आर केल्याशिवाय मी कोर्टात जाऊ शकणार नाही। आता तुम्हीच बघितलं, मी चढायचा प्रयत्न केला बाहेरून, आता हे माझ्यावर टाकू शकतात ना? बरं, इथे दरोडा टाकण्यासाठी आलेला असं टाकून, नाहीतरी किती सामान्य लोकांच्या नावाने हे लोक दरोड्याचे केसेस दाखल करतायत कुठे? माझं पण एक करा ना, माझ्या दरोडा झाले दे रे मॅडम, तुम्ही झाले दे, काय सांगायचं यांना आता? तुम्हाला काय आदेश आहे? मी काय ते न्यूज मध्ये येणार आहे, तुम्ही शूटिंग काढून काय? मग मी सांगतो ना, माझ्यावर गुन्हा दाखल करा, शूटिंग करण्यापेक्षा गुन्हा दाखल करा माझ्यावर। आहे मी चोर आहे, आतंकवादी आहे, लुटेरा आहे, सरकारी कार्यालय, सरकारी कार्यालयात जाण्यासाठी सामान्य नागरिकांना अडवत आहेत,
महिलांना पुढे करताय म्हणजे कुठे नेऊन ठेवलेला आहे महाराष्ट्र हे शब्द मी ऐकलेले लहानपणी. महानगरपालिकेमध्ये आपली जी हरित वसई आहे ती हरित वसई या लोकांनी लुबडायची लावलेली आहे. इथे अनधिकृतरित्या चाळी बांधकाम पूर्ण वसईमध्ये अनधिकृतरित्या चाळी बांधकाम. मागच्या वेळेला उमेळ्याचं घेतलेलं तिथे कारवाई झाली. आता बिलाल पाड्यामध्ये आणि पेल्लारला ते मॅडम तिथून फोन करतायत मी करते कारवाई मला तुम्ही दाखवा कशावर कारवाई करायची ते. ओ अधिकारी मी आहे का तुम्ही. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.